मकर राशी ही एक व्यक्ती तुमचे जीवन स्वर्गच बनवून टाकेल। मित्रांनो, आज आम्ही तुम्हास मकर राशीबद्दल सांगणार आहोत। आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आपणास ग्रहांची साथ उत्तम असून दिवस संमिश्र प्रतिसाद देणार आहे। ज्योतिषाचा सल्ला असा आहे, एक नारळामध्ये पीठ, अपरिकृष्ट साखर आणि शुद्ध लोणी म्हणजेच तूप यांचे मिश्रण भरा आणि वाढत्या बँक बॅलन्ससाठी पिंपळाच्या झाडाखाली ठेवा। उत्साह आणि स्फूर्ती यांचा अभाव असल्याने अस्तव्यस्त वाटेल, मनाला चिंता लागून राहील। तुम्ही स्वतःच्या परीक्षा पाहाल। तुमच्यापैकी काही जण बुद्धिबळ खेळतील, काही कोडे सोडवतील आणि अन्य काही जण कथा कविता लेखन करतील किंवा भविष्यातील काही योजनांचे बेत आखतील। त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा। तुमच्या जोडीदाराचा उद्धट वागण्याचा तुम्हाला त्रास होईल। एकटेपणा बऱ्याच वेळ चिंतेमध्ये राहू शकतो, खास करून तेव्हा जेव्हा तुमच्याजवळ काहीच करायचं नाही। यापासून सुटका मिळविण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या मित्रांसोबत थोडा वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न करा। नोकरदारांवर कामाचा प्रचंड ताण राहील। कार्यक्षेत्रामध्ये काही मनाविरुद्ध घटल्या घडल्याने नैराश्य येईल। वरिष्ठांचे सल्ले ऐकून घ्या व सहकाऱ्यांचे जुळवून घ्या। जुनी रोंगाळलेली कामे मार्गी लागतील। दिवस सामान्य राहील। गरज असेल तरच घराबाहेर पडा। मुलासंदर्भात काही निर्णय घ्याल, नियमांचे पालन करा। तुमचा दुर्दैव आत्मविश्वास आणि कामाच्या सुटसुटीत वेळ यामुळे तुम्हाला दिवसभरात विश्रांती नक्की मिळेल। येनेकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील। शाळा कार्य प्रकल्पासंबंधी धाकटे तुम्हाला सल्ला मागतील। घरगुती पातळीवर काही अडचणी निर्माण होतील, पण आपल्या जोडीदाराच्या छोट्या छोट्या गोष्टीवरून टाकणे टाळावे। या राशीतील जातक लोकांशी भेटण्यापेक्षा एकट्यामध्ये वेळ घालवणे अधिकच पसंत करतील। कुटुंबातील सदस्यांसोबत बरोबर पटणार नाही किंवा तक्रार होईल, ज्यामुळे मन खिन्न होईल। वेळेवर भोजन आणि शांत झोप हे मिळणार नाहीत। स्त्री वर्गाकडून काही नुकसान होईल किंवा काही कारणांवरून त्यांच्याशी तक्रार होईल। धन खर्च आणि अपयश यापासून सांभाळून राहण्याचा सल्ला राहील। या राशीतील जातक लोकांशी भेटण्यापेक्षा एकटेमध्ये वेळ घालवणे अधिकच पसंत करतील। प्रेमाबद्दल बोलायचं झाल्यास या वेळेस तुम्ही प्रेमाचा भरपूर आनंद घेता येईल। तुमचा भाग्यांक आहे 4, आपला शुभरंग आहे मरून। आपणास यावेळेस 63% नशिबाची साथ लाभेल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही जाणून घेतलात। रोजच अशा प्रकारे राशीफळ जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तर चला मग भेटूयात नव्या व्हिडिओसोबत। धन्यवाद।